आणि आता बातम्या विस्ताराने. केंद्र सरकारने लोकशाही संविधान आणि संसदेचे नियम पायदळी तुडवत शेतकरी विरोधी 3 कृषी विधेयके मंजूर केल्याच्या निषेधार्थ आणि या विधेयकाच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध करण्यासाठी उल्हासनगर काँग्रेसने शेतकरी बचाव रॅलीमधून केंद्र सरकारच्या कायद्याचा विरोध केलाय. भाजप सरकार सातत्याने उद्योगपतीच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहेत. कृषी आणि कामगार कायदे आणून नरेंद्र मोदी सरकार शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी कामगार उद्ध्वस्त होणार असून त्यांना उद्योगपतीचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे. या कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी बचाव रॅलीमधून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी काळे कायदे महाराष्ट्र अडवले जाणार आहे. उल्हासनगर काँग्रेस जिल्हा महासचिव रोहित साळवे व काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे सह अनेक पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. बघा, आज पूर्ण देशामध्ये जो विषय आहे, आज करीबन पूर्ण देशामध्ये 50 लाख शेतकरी आजच्या दिवशी आंदोलनात आहे, ज्यामध्ये काँग्रेस पक्षाने देशभरात हा डिजिटल रॅली कोरोनाच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल पद्धतीने आज आम्ही पण इथे उल्हासनगरला जमलो आहोत. विषय जो शेतकरींच्या विरोधातला जो कायदा आहे, ही जी सरकार आहे सूटबूटची सरकार, जी नेहमी आमच्या राहुलजी गांधी बोलतात की नेहमी व्यापारींसाठी इंडस्ट्रियलिस्टला कसा फायदा होईल त्या पद्धतीने असे बिल बनवतात, त्याच्याच विरोधात हा आहे. आमची थेट मागणी दोनच आहे की जो मिनिमम सपोर्ट प्राईज आहे तो शेतकरीला थेट भेटला पाहिजे आणि APMC मार्केट लवकर चालू व्हायला पाहिजे. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.